कोल्हापुरात सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. कोल्हापूर शहरासाठी एकतर शिरोळसाठी एक टीम रवाना झाली आहे आणि आता कोल्हापूर जिल्ह्यातील सखल भागात पुराचं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. शिवाय कोल्हापूरमध्ये आता नद्यांची पाणी पातळी वाढताना दिसते आणि या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्यात. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक. प्रताप, काय अधिक तपशील आहेत? एनडीआरएफच्या टीम आता कोल्हापूरकडे रवाना होत आहेत. खर तर अक्षरशः पाऊस बरसतोय, ओसतोय अशा प्रकारची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. एकूणच आपण पाहतोय की पाणी जे आहे ते आता रस्त्यावर अनेक ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील आता हळूहळू पाणी घुसू लागलेलं आहे. ग्रामीण भागातले अनेक मार्ग बंद होत आहेत. त्यांना पर्यायी मार्ग असला तरी सुद्धा मुख्य मार्गावर नदीचं पाणी आलेलं आहे. एनडीआरएफच्या दोन टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे. एक टीम आहे ती शिरोळ तालुक्यासाठी असेल तर दुसरी टीम जी आहे ती कोल्हापूर शहरासाठी आहे. एका टीममध्ये 22 जणांचा समावेश आहे. खर तर आपण पाहतो की 2 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाढेल असा अंदाज प्रशासनाला देखील नव्हता. त्यामुळे प्रशासनानं तात्काळ मुव्हमेंट करत या एनडीआरएफच्या टीमला पाचारण केलेलं आहे. पाऊस जर असा सुरू झाला तर सायंकाळपर्यंत कदाचित पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडू शकते आणि त्याच्या वाटचाल जी आहे ती धोका पातळीकडे होऊ शकते. त्यामुळे प्रशासनानं आतापासून सर्व यंत्रणा एकत्रित गोळा करून ठेवायला सुरुवात केलेली आहे. रामानंदनगर असेल, कुंभार गल्ली असेल, या परिसरात आधीच धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर प्रतापगड भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चतुर्बेट पूल पाण्याखाली गेलेला आहे. यामुळे घोणसपूर, शिंदेवाडी, शिरणार आणि दाबे अशा 19 गावांचा संपर्क तुटलाय. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे, त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे अजून 2 ते 3 दिवस या गावांशी संपर्क होऊ शकणार नाही. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वर पाचगणी भागात मुसळधार पाऊस आहे, तर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग 11 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयना नदीच्या पाण्यात पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल. अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीला पूर आलेला आहे. मोरणा आणि विद्रुपा या नदीच्या संगमस्थळी असलेल्या न्यू खेतानगर इथल्या सुमारे 50 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. शहरातील अनिकट, कौलखेड, एमराल्ड कॉलनी, खोलेश्वरच्या सखोल भागात या पुराचं पाणी शिरलं. या पुरात अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य प्रशासनानं सुरू केलं, तर पुराच्या पाण्यात सुमारे 150 घरं बुडाली आहेत. गेल्या 15 वर्षातला हा सगळ्यात मोठा पूर असल्याचं म्हणणं इथल्या नागरिकांनी मांडलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे